कांग्रेस पार्षद आबिद खान का घर महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री नितिन राउत ने 1 मार्च को लोनार में विभिन्न विकास कार्यों के उद्घाटन समारोह में एक उपभोक्ता बैठक का आयोजन किया था। मी आबिद खान मोमिन खान, नगर सेवक, नगर परिषद लोनार। आज महाराष्ट्र मध्ये लोड शेडिंग चालू झालेली आहे। आज लोड शेडिंग चालू हे तर आहेच मान्य, पण लोनार मध्ये सगळ्यात जास्त लाईन जात आहे। लोड शेडिंग इतर वगळून भी रात्रभर लाईन जात आहे, 5-5 6-7 तास 8-8 तास मनमानी कारभार चालू आहे। याला विचारलं त्यांना जावं तो म्हणतात ते का आम्हाला वरून आदेश आलेला आहे। वरून आदेश फक्त का लोणारसाठीच आलेला आहे का हे त्यांना विचारलं तर ते काय आम्हाला सांगत नाही तितकं का G1 G2 मध्ये हे म्हणजे सगळं लोणार टाकलेलं आहे, पण लोणारच का इतकं टाकले गेलेलं आहे काही ते समजत नाही। मेकरमध्ये इतकी लाईन जात नाही, दुसऱ्या गावामध्ये बी फक्त लोड शेडिंग वगळून लाईन जात नाही, फक्त लोणारमध्येच इतकी लाईन जात आहे। आम्ही अधिकारी लोकांना प्रश्न विचारले ते आम्हाला सांगतात की आम्हाला वरून आदेश येते लोणारसाठी। तर आम्हाला इतकं आता मनात आम्हाला असं वाटलं लागलं की लोणारसाठी आदेश फक्त याच्यासाठी येत असन। ऊर्जा मंत्री, कॅबिनेट मंत्री नितीन राऊत साहेब हे लोणारमध्ये आलेले होते लोकपण सोहळ्यासाठी। त्या टायमाला आम्हाला असं जाणवलं, समजण्यात आलंय, जाणवतं बी असं आलं आहे आम्हाला की लोणारमधील विद्युत विभागांनी त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली नव्हती। नाश्त्याची व्यवस्थेमुळे केल्यामुळं ते सकाळपासूनच उपाशी राहिले होते लोणारमध्ये, त्याच्यामुळं ते चिडून आता लोणारवर बदल्या घेण्यासाठी लोणारमध्ये जास्त लोड शेडिंग येत आहे। आणि कधीबी लोड शेडिंग येत आहे, रात्रभरसाठी लोणारसाठी लाईन गायब राहत आहे। या प्रश्नामुळं ज्या अभियंत्यांनी, लाईन विभागांनी, महावितरणवाल्यांनी त्यांना जे नाश्ता दिला नाही, तर आमची कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना एक विनंती आहे का तुम्ही महावितरण अधिकाऱ्यांनी तुम्हाला नाश्ता दिला नाही तर तुम्ही आम्ही लोणारवासियांसाठी ही आम्हाला दंड देऊ नका। आमची इतकीच अपेक्षा तुम्हाला आहे। धन्यवाद।